तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। राज्यातील सत्ता उलथापालथीच्या नाट्यमय घडामोडीनंतर दापोलीचे आमदार योगेश कदम आपल्या मतदारसंघात दाखल होताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला आहे। त्यांच्या स्वागतासाठी खेड, दापोली आणि मंडणगड या तीनही शहरात मोठ्या प्रमाणात समर्थकांनी गर्दी केली होती। आमदार योगेश दादा कदम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असल्याचं बोललं जातं, त्यामुळे शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आमदार योगेश दादा कदम यांची वर्णी लागण्याची शक्यता कार्यकर्त्यांमधून वर्तवली जात आहे। आमदार कदम यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनही केले। दापोली विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, मात्र आमदार योगेशदादा कदम शिंदे गटात दाखल झाल्यानं दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। आमदार योगेशदादा कदम सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार असल्यानं शिवसेनेतील अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत असल्याचे शक्तीप्रदर्शनावरून दिसून येत आहे। मात्र सामान्य शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम राहतो की शिंदे गटाचे समर्थन करतो हे येत्या पुढील काही दिवसातच कळू शकेल। विस्टा न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी मुझम्मिल जैतापकर, दापोली। कदम आहेत आणि त्यांची घरटकर असतील, सगळी मंडळी आली इथे उपस्थित राहिले, जवळपास 20-25 गाडा घेऊन सगळे एका दिवसाचं नियोजन करून सगळी मंडळी इथे उपस्थित राहिली। आपण सर्व मुंबईकरांचे देखील मी मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा लक्षात घ्या की आजपासून येणारा प्रत्येक दिवस हा शिवसेनेचाच असेल, एवढंच सांगतो, इथे थांबतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।